डोंबिवली पूर्वेमधील कोळेगाव परिसरात राहणारी एक महिला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर उभे राहून ही महिला रिक्षाची वाट पाहत होती. इतक्यात समोरून एक रिक्षा आली. रिक्षामध्ये अगोदरच एक प्रवासी बसलेला होता. मग पुढं काय घडलं हे पाहण्याआधी आमच्या एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. या धक्कादायक घटनेमुळे सध्या या परिसरात एकच खळबळ उडाली आहे, कारण महिलेने दर्शन घेतल्यानंतर रिक्षा चालकाला कोळेगाव येथे जायचं आहे असं सांगितलं आणि सदर महिला रिक्षात बसली. त्यानंतर रिक्षा कोळेगावच्या दिशेने निघाली. थोड्या वेळाने रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जन स्थळाकडे वळवली. जेव्हा महिलेने रिक्षा चालकाला विचारलं की आपण कुठे जातोय, तेव्हा रिक्षात बसलेल्या एका प्रवाशाने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावून दोन्ही हातांनी तिचं तोंड दाबून धरलं. दरम्यान रिक्षा चालक रिक्षा ही निर्जन स्थळी घेऊन जात होता. दरम्यान याच वेळी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी रिक्षामध्ये काहीतरी वेगळं घडत असल्याचं पाहिलं. मात्र तोपर्यंत रिक्षा पुढे निघून गेली होती. मात्र या दोन्ही पोलिसांना रिक्षा निर्जन स्थळी का जात आहे याचा संशय आला. या दोन्ही पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात हे दोन्ही पोलीस रिक्षा जिथे थांबले आहे तिथे पोहोचले. त्यावेळी समोरचं दृश्य पाहून हे दोन्ही पोलीस पुरते हादरले होते. यावेळी त्यांनी पाहिलं की एक महिला नग्न अवस्थेत उभी आहे आणि दोन्ही रिक्षा चालक तरुण त्या महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पाहताच पोलिसांनी त्या दोघांवर झडप घेतली. या दरम्यान पोलीस आणि आरोपींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही नराधमांनी एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले होते. तरी देखील त्या दोन्ही पोलिसांनी या दोन्ही नराधमांना सोडलं नाही. पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर लगेचच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो तर त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.